सध्याचं काम सुरू ठेवा, राजीनाम्याची इच्छा व्यक्त करणाऱ्या फडणवीसांना अमित शहांचा सल्ला। मोदींच्या शपथविधीनंतर महाराष्ट्राबाबत सविस्तर निर्णय होणार। नरेंद्र मोदी 9 जूनला संध्याकाळी 6 वाजता पंतप्रधानपदाची शपथ घेणार। राष्ट्रपतींकडून एनडीएला सत्ता स्थापनेचं निमंत्रण। शपथविधी सोहळ्याची राष्ट्रपती भवनमध्ये लगबग। पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदींच्या नावाला नितीश कुमार, चंद्राबाबू नायडूंसह एनडीएच्या नेत्यांचं बहुमताने अनुमोदन। एनडीएच्या बैठकीत मोदींचं राज्यघटनेला बंधन। आम्ही संपूर्ण काळ मोदींसोबत राहणार, प्रत्येक निर्णयात मोदींची साथ देणार। पंतप्रधानपदासाठी मोदींच्या नावाला अनुमोदन देताना नितीश कुमार यांचं आश्वासन। शिवसेनेकडून 2 अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडनं 1 कॅबिनेट मंत्रीपदाची मागणी। महाराष्ट्र भाजपच्या वाट्याला 3 कॅबिनेट मंत्रीपदं मिळण्याची शक्यता। एनडीएच्या बैठकीत फडणवीसांच्या राजीनाम्याच्या निर्णयाबाबत चर्चा नाही, तर मंत्रिमंडळात संधी मिळावी अशी नड्डा राजनाथ सिंग यांच्याकडे विनंती। अजित पवारांची एबीपी माझाला एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया। लोकसभा निकालानंतर शिंदेना मोठा धक्का बसण्याची शक्यता। शिंदेच्या शिवसेनेतले 5 ते 6 आमदार ठाकरेंच्या संपर्कात। ठाकरे गटामधल्या वरिष्ठ नेत्याची माहिती। शिंदे गटाच्या शिरसाट यांचा पलटवार। रामटेकच्या पराभवाचे विलन चंद्रशेखर बावनकुळे। शिवसेना शिंदे गटाचे माजी खासदार कृपाल तुमानेंचा गंभीर आरोप। बावनकुळेंनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची मागणी। कोकण पदवीदान निवडणुकीतनं मनसेची माघार, फडणवीसांच्या विनंतीनंतर राज ठाकरेंचा निर्णय। अशा गोष्टी वारंवार होणार नाहीत, मनसेचा इशारा। जळगाव जिल्ह्यामधल्या 3 विद्यार्थ्यांचा रशियामध्ये नदीत बुडून मृत्यू। जिल्हा प्रशासनाचा दूतावासाशी संपर्क, पालकांना सहकार्य करण्याचं आवाहन। पुढील 4 ते 5 दिवसांमध्ये मान्सून मुंबईसह राज्यामध्ये आगेकूच करणार। पुढील 4 आठवडे मुसळधार पावसाचे आयएमडीचा अलर्ट। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।